लावरे तो व्हिडिओ ही अभिनव कल्पना होती। म्हणजे हा अनेकांना प्रश्न आहे की तोपर्यंत अनेकांनी अनेक राजकीय सभा बघितल्या, परंतु लावरे तो व्हिडिओ मध्ये एक नाविन्य होतं। ही संकल्पना सुचली कुठून? नाही, इथे पहिल्यांदा नव्हतं केलं असं, मी याच्या आधी केलं होतं। मी तुम्हाला कदाचित माहिती नसेल ती गोष्ट, परंतु मी एकदा मुंबई शहरामधल्या सर्व अनधिकृत झोपडपट्ट्यांचे मी फोटो काढले होते। त्यावेळेला काही व्हिडिओ फार नव्हतं, आणि त्याचं मी एक प्रेझेंटेशन रंगशारदाला बाळासाहेबांना दिलं होतं। आता मी तुम्हाला सांगतो, मी बाळासाहेबांना त्याचं प्रेझेंटेशन देत असताना देखील ही झोपडपट्टी कुठच्या विभागात नवीन तयार झाली, तिकडचा नगरसेवक कोण, तिकडचा आमदार कोण आणि तिकडचा खासदार कोण, बरोबर? त्यातले बरेचसे नगरसेवक हे शिवसेनेचे होते, बरेचसे आमदारही शिवसेनेचे होते, काही खासदार काँग्रेसचे होते, काही भाजपाचे होते, काही इतरही पक्षांचे होते। परंतु मी ती गोष्ट स्पष्टपणे त्यांच्यासमोर तेव्हा ठेवली होती। मी ऍडव्हर्टायझिंगचा स्टुडंट असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल माध्यमावरती माझा जास्ती विश्वास आहे, की व्हिज्युअल जे तुम्हाला सांगतं किंवा दाखवतं ते तुम्ही कितीही बोललात तरी ते लोकांना समजवायला तुम्हाला वेळ लागतो। म्हणजे मी अनेकदा व्यंगचित्र काढताना पण मी व्यंगचित्रातनं जी गोष्ट मांडू शकतो ती मी कदाचित लेखातनं मांडू शकणार नाही, पण व्हिज्युअलमधनं मी जी गोष्ट दाखवू शकतो, सो व्हिज्युअल इम्पॅक्ट जास्ती करतं। आणि अशा प्रकारची गोष्ट प्रत्येकाने दाखवली पाहिजे, सरकारला एक आरसा म्हणून दाखवला पाहिजे कोणत्याही सरकारला, की तुम्ही ही गोष्ट बोलला होता त्याचं काय झालं। आणि जर समजा त्या गोष्टींकडे जर दुर्लक्ष करून जर नुसतीच मतदान होत राहणार असेल, मतदान जर नुसतंच होत राहणार असेल, कसली लोकशाही घेऊन बसलो आपण।